दाखवला तिथे आम्ही दाखवून दिलं की कसं पद्धतीने नदीला पूर्ण कॉन्क्रिटाइज करून टाकलं. नदीला तुम्ही विचार करा, तुम्ही पण गावातून कधी गेले असणार, तुम्ही पण नदी पण आपण पाहिला, नदी कॅनॉट बी द बेड कॅनॉट बी कॉन्क्रिटाइज. नदीच्या जे नॅचरल प्रवाहासाठी नॅचरल बेड चांगलं असायला पाहिजे, हॅबिटेट त्याला ऑर्गॅनिझम त्याच्यातनं ग्रो होणार, प्लांट्स वी ग्रो, पण तुम्ही जर त्याला पूर्ण कॉन्क्रिटाइज करून टाकलं तर नदी वाचणार कुठे, मरूनच गेले. नाही ते तर वेगळं, तिथे कसं घाट बीट खूप जास्त केलं, पाणीचे हे कमी करून टाकलं, पण इथे काय केलं, पूर्ण कॉम्प्युटाइज करून टाकलं. नाही ते मला माहिती आहे, मी पण तिथे जाऊन आली, सर्व मला माहिती आहे. लेट अस नाउ स्टिक टू हियर. कारण काय झालंय, इथे आपण जेव्हा नदीच्या काम केलं, आपण कोणाला हे केलं विचार घेऊनच, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट. आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट तुम्हाला नदीविषयी कसं सांगणार की नदीच्या जर आपल्याला प्रवाहानी ठेवायचं, इकॉलॉजिकल रेस्टोरेशन ठेवायला पाहिजे, इकॉलॉजिकल फ्लो ठेवायला पाहिजे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट नॉट से. यांच्या म्हणणं आहे की आर्किओलॉजिकलच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण तिथे पूर्ण कॉन्क्रिटाइज करून टाकतो. ठीक आहे ना, कुठलाही जेव्हा हेरिटेज असतो, कुठलाही हेरिटेज साईटला आपल्याला कसल्याही प्रकारची परवानगी नसते काही करायचं, तर तेव्हा आपल्याला जर काही करायचं असेल तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचंच परमिशन. पण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या परमिशन घ्याच्यासाठी की आम्हाला कॉन्क्रिटाइज करू द्या, दॅट इज अ रॉंग काइंड ऑफ अन इनिशिएटिव्ह. आता WRDला पण पत्र केलं होतं की आम्हाला कॉन्क्रिटाइज, त्यांनी मना केलं, तरीही AMCनी कॉन्क्रिटाइज केलं. म्हणजे जेव्हा WRD आता वॉटरचा जो हे आहे, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटकडे त्याची राईट, म्हणजे ते टेक एक ऑल काइंड्स ऑफ कंट्रोल ओव्हर द वॉटर बॉडीज, तर त्यांनी पण मना केला कॉम्प्युटाइज करू नका, म्हणून त्यांनी परवानगी दिली नाही. म्हणजे ते वृद्धाश्रमचं ती जागा जी फन्सीपाडा, त्या फन्सीपाडाच्या एरियामध्ये जेव्हा शेरती आणतो JCB, आपण कुठे JCB फिरवतो आणि सांगतो आपण नदी रिज्युनेशनचं काम करतो आहे, त्याला नदी रिज्युनेशन म्हणत नाही. नदी रिज्युनेशनसाठी आपल्याला आधी त्याच्या टेक्निकल मॅपिंग करून ग्रीन झोन, रेड झोन, येलो झोन आणि त्याच्या किती फ्लडलाईन आहे, काय आहे, त्याचे रुंदीकरण किती आहे, कारण मी बार बार आपल्या AMCला सांगते टेक्निकल मॅपिंग करून घ्या, डिजिटल मॅपिंग करून घ्या, आणि हे सगळं हल्ली रिमोट सेन्सिंग थ्रू आपल्याला मिळून जातं त्यांच्याकडे जर गेलं तर. आता पण मी काही करून आणली आहे, मी स्वतः तेलंगणाच्या रिमोट सेन्सिंग सेंटरला जाऊन, तर हे सगळं आपण काही काही थोडं थोडं आपल्यातर्फे पण आपण प्रयत्न करत असतो आणि आपण असं मॅपही काढलं. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काय समजते की 20 वर्ष आधी नदी कशी दिसत होती, किती खोलीकरण, किती रुंदीकरण होती, आणि आता आपल्याला कसं करायला पाहिजे, कुठे आपल्याला 2 मीटर गाळ काढायचा की 1 मीटर काढायचा की 4 मीटर, हे सगळं त्याच्यातनं आपल्याला समजून जाते. पण आपण काय करतो, कुणालाही देतो, JCB लावला आणि खोदतो आणि आपण पेपरमध्ये इकडे तिकडे फ्लॅश करतो आपण नदी रिज्युनेशनचं काम कुठून कुठे कुठे. मला वाटतं काही नाही 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 नाही, ते तुम्ही काहीतरी डेट ठरवला की 1 महिना, म्हणजे ते महिन्याचा एंड पण कुठे काहीतरी ते व्हॅलेंटाईन डेला, हे काय पद्धत झालं. म्हणजे नदीला तुम्ही व्हॅलेंटाईन डे प्रमाणे काही करता, पण ते व्हॅलेंटाईन तरी समजा नदीला. नदीला जर मी माझ्या प्रेमिका समजला, प्रेमी समजला, माता समजलं, जे काही समजलं, मी ते जर विचार करून केलं तर मी त्याचा उपचार करायला राईट फॉर्म ऑफ उपचार करणार. पण ते न करता आपण नुसतं फोटोग्राफी करतो, पेपरमध्ये छापतो की आता किती छान AMC काम करते, रुंदीकरण खोलीकर. आम्हाला कसलंही क्रिटिसाइज नाही करायचं, आम्हाला हे म्हणायचं आहे आपण कुठलंही काम करताना नदीच्या जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी पण संवाद करू, ते चांगलं. कारण मला माहीत आहे त्याच्यासाठी काही कोटी हे पण फंड अप्रूव्ह झालेले ऑलरेडी, हे ब्युटिफिकेशनसाठी, कारण एन्शियंट टेम्पल आहे, त्याचं टुरिझम करायचं आहे, त्याच्यासाठी भरपूर दिवसापासून अप्रूव्ह आहे. पण त्याच्यात पण ती कॉन्क्रिटायझेशन आणि त्याला कसं कसं करायचं, जसं तुम्ही आता नाशिकचं म्हटलं, त्याच पद्धतीने त्याच्या पूर्ण सुंदरताच्या मला मैत्रिणी दाखवलं होतं, त्यांच्या मोबाईलमध्ये दाखवलं, हे बघा आमचं असं असं प्लॅन आहे म्हणून. मी तेव्हा पण बघितले की कसं लाईटिंग करणार, कॉन्क्रिटाईज करणार. पण एक लक्षात ठेवायचं, नदीला नदीच्या जागेत आपण जर काही ऑलमोस्ट त्या पिरियडला, आणि सिटी इंजिनियरला पण मी सांगितली होती की तुम्ही हे करू देऊ नका आणि हे बंद करा, असं दिस इज नॉट गुड. आणि दुसरा जो हा पण जेव्हा जेव्हा नदीच्या स्वेच्छा जेव्हा जेव्हा हे खोदतात वगैरे, ते पण सांगितले की आपण जर एकच ठिकाणी खोदत गेलं म्हणजे ती किती वाईट. म्हणजे विचार करा, आता इन नेचर इट इज लाईक अ वेन, ब्लड वेन, आणि त्याच्यात आपण जर खोदत गेलो तर काय आपण करतो आहे विदाऊट हॅव्हिंग अवर ऍप्लिकेशन ऑफ माइंड, असं व्हायलाच नको. जेव्हा जेव्हा आपण काम करू आणि
बरं झालं आता चला जाणूया नदीला असा जो उपक्रम. आता जेव्हा आधी कसं झालं 2015-16 जेव्हा ही सेम गव्हर्नमेंट होती त्यांनी पहिला विचार केला की वॉटर लिटरसी प्रोग्राम्स व्हायला पाहिजे, म्हणून यशदामध्ये याचं एक ऑफिस निर्माण केलं गेलं. आमच्यासारख्यानं जलनायक जलदूत तसे म्हणजे आम्हाला जलनायक आम्ही 7 जणांची आमचं आम्हाला आयडेंटिफाय करून जलनायकचा पदवी दिला गेला आणि बाकी जलदूत जलकर्मी जलप्रेमी असं करून फळी बनवली गेली. आणि त्याचं तर फर्स्ट हे जेव्हा एज्युकेशन म्हणून आपण हे करत होतो वॉटर लिटरसी प्रोग्राम, पण आता जेव्हा सेकंड टाइम परत ही सेम गव्हर्नमेंट आलं तर विचार केला की अमृत महोत्सवच्या निमित्ताने आपण अमृत वाहिनी करायचं नदींना आणि 75 नदीवर. आता पूर्ण महाराष्ट्रभरात 113 नदींवर काम चालू आहे आणि त्याचं बेस्ट आणि एकदम पायनियरिंग आहे. महाराष्ट्राशिवाय कुठे असं प्रकारचं होत नाही. आणि आत्ता जे जी आर सुद्धा काढलं आहे 4th Amendment, तुम्ही जी आर कॉपी लावले का सर्व इथे? कारण जो पहिला जी आर निघाला ते 30 सप्टेंबरचा, त्याच्यात चीफ सेक्रेटरी चेअरमॅन आहे या कमिटीचा आणि त्यात काही जलप्रेम जलबिरादरीचे आमचे जे आहे स्टेट बोर्ड बॉडीमध्ये आहे. आणि ह्याच्यात कसं केलं आहे 28 ते 29 डिपार्टमेंट्सला आणलं गेलं एकत्र की सगळ्यांनी मिळून हा काम करायचा. तसंच डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये केलं गेलं जिथे कलेक्टरला आणि कॉर्पोरेशनच्या कमिशनरला हेड केलं गेलं. तर असं करून 4-4 GR आहे, पण त्या जी आरबद्दल पण कोणालाही काही माहीत नाही आपल्या कॉर्पोरेशन काउन्सिलमध्ये. तर ह्याच्यासाठी स्वतःच म्हणजे आपले लोक म्हणजे आपले कमिशनरनी असं एक मीटिंग घेऊन सगळ्यांना इन्फॉर्म करणं आणि असं आमच्या मदतीने कसं आपण हे करू शकतो, तर हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हापर्यंत त्यांनी इंटरेस्ट घेतला नाही तर काम होणार नाही. भले आय नो ही ऑल्सो हॅज अन ॲडिशनल चार्ज, त्यांनी मला मेसेज पाठवलं होता. आता पण ॲडिशनल चार्ज आहे का त्यांच्याकडे? तर कधीतरी म्हणजे आता जर मी 5 वर्षापासून फेऱ्या मारते आहे तर ॲटलीस्ट समवेअर वी हॅव टू टेक सिरियसनेस अबाउट इट. आणि आता जेव्हा चला जाणूया नदीला हा उपक्रम 2 ऑक्टोबरला चालू झाला, 2 ऑक्टोबर 2022 आता जून महिना चालू आहे आणि हा जो उपक्रमचा टाईमलाइन पण दिला आहे जी एन 6 जूनला मुद्दा संपला की आपल्याला जे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट आपल्या बनवून आपण सबमिट करायला पाहिजे. अजूनपर्यंत काही झालं नाही आणि आम्ही आमच्यातर्फे व्हॉलेंटरीली आम्ही तुम्हाला मदत करायला की हा रिपोर्ट आम्ही बनवून देऊ याच्यासाठीच आम्ही येतो. आणि आम्ही काही इन्फॉर्मेशन बिकॉज त्या जी आरमध्ये दिलं गेलं काही जे काही इन्फॉर्मेशन लागते ते तुम्ही आमच्याशी शेअर करायला पाहिजे. ते इथे लपवायचं छपवायचं काही नाही आहे. वॉट एवर इज द फॅक्ट दॅट शुड बी देअर आणि त्याच्याप्रमाणे आम्ही मग एक रेकमेंडेशन त्याच्यावर दिले. नाही आता त्यांनी फॉर्म दिला तिथे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ते एकत्र बसून ते क्लिअर करावं. त्याच्यात काही गाईडलाईन्सचं काहीच कॉम्प्लिकेशन्स नाही आहे, क्लिअर कट गाईडलाईन्स. आणि हा जो त्यांनी मिनिट्स पण बनवला आहे तो मस्त मिनिट्स बनवला. आतापर्यंत कोणी असं मीटिंग घेऊन मिनिट्स बनवला नाही. कॉर्पोरेशन खूप लवकर बनवला आहे चांगलं. ऑल द पॉईंट्स अगदी गुड, म्हणजे त्या पॉईंट्सला धरून पण जर आपल्याला काही काही द्यायचं ते आपल्याला इझिली समजते आहे. आणि त्याला अजून सोपं करायला आम्ही आमच्यातर्फे 2 फॉर्मॅट याच्यात दिलं की म्हणजे जेणेकरून काय काय इन्फॉर्मेशन द्यायचं. आता KDMC ऑलरेडी सबमिट केला, त्यांनी पण किती जास्त 1 आठवड्यामध्ये त्यांनी करून काहीच नाही काहीच नाही. इट्स जस्ट जनरल इन्फॉर्मेशन हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे साचून होता. काय होतं गाड्या ना मध्ये बंद होत्या ना, त्यामुळे कचरा इथेच पडून होता पडून होता. तो ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे, तो डंपिंग नाही ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे. तर तिथे काय करतो तो कचरा तो आणतो तिथे सॅग्रेट करतो आणि मग घेऊन जातो. मग तेवढा एका दिवसा कचरा तिकडे राहणं अपेक्षित आहे. मी तिकडे सगळ्या लोकांशी बोलली त्या दिवशी जे तिथे रिक्षावाले तिथे बाकीचे तिथे जो कचरा उचलणार आहे बरेच मला भेटले. मी सगळ्यांशी बोलली आणि त्याच्यावरूनच मी आता तुम्हाला सांगते तिथे जे दिसलं आम्हाला तिथे जे रोडचा जो डंपिंग म्हणजे असा टाकला जातो त्याला मॅक्सिममला जाळला जातो. तिथे आपल्याकडे कसलाही सेग्रिगेशनचा जो सेग्रिगेशनचा जो पार्ट आहे हा आज जो आपण वेस्ट मॅनेजमेंटचं जे सेग्रिगेशन होतं सेग्रिगेशन म्हणून आपल्याकडे काहीच नाही. मला काही दिसलं नाही, झिरो अबाउट द सेग्रिगेशन. दुसरं आहे की ॲट सोर्स जे आपल्याला कंपोस्टिंग करायला पाहिजे की त्याच्या डिस्पोजलचं करायला पाहिजे हे तर मला वाटत नाही विचारमध्ये पण कुठे आहे.
कलेक्शन करताना आपला जेव्हा कलेक्शन आपण करतो कचऱ्याचा घरोघरी, तिथे पण आपल्याला तसं प्रकारच्या कोणालाही इन्फॉर्मेशन नाही आहे की कसं प्रकारे कचऱ्याला सेपरेट करूनच हे द्यायला पाहिजे. आणि कचरा घेऊन जाताना पण सेपरेटली ते घेऊन जाऊन त्याच्या आपल्याला कंपोस्टिंग कसं व्हायला पाहिजे, आपला त्याला प्लास्टिकला कलेक्ट करून वेंडरला रिसायकलिंगसाठी नाहीतर पायरोलिसिस सेंटरला पाठवायला पाहिजे. आता मी या सगळ्यांना त्याच्याबद्दल सांगितले, जे काही तुम्हाला मदत लागणार याविषयी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार. आणि आम्ही नुसतं प्रॉब्लेम घेऊन नाही सांगत, आम्ही तुम्हाला सोल्युशन, जे राईट काइंड ऑफ अ सोल्युशन आहे, जे आजच्या परिस्थितीत आपल्याला जे जास्त खर्च न करून आपल्याला जे जे सोल्युशन द्यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे येतो आणि सांगतो. याला क्रिटिसाइज म्हणून पण समजायचं नाही. आपल्याला जी परिस्थिती आपल्याला दिसते, दुसरं आहे की आपल्याला एक अकाउंटेबिलिटी फिक्स करणं गरजेचं. आपले सगळे जे आपल्याकडे स्टाफ आहे त्यांच्या अकाउंटेबिलिटी, जर सुपरवायझर आहे तर सुपरवायझरनी डेलीच्या मॉनिटरिंग काय केलं मग, जो सपोज तिथे ज्युनियर ओव्हरसिअर आहे किंवा काय आहे मला माहीत नाही. आता आपल्या काउन्सिलच्या याच्यात कसे कसे अपॉइंटमेंट्स असतात, पण जे मी कॉर्पोरेशन एरियामध्ये करताना मला जे माहीत आहे, तर एवढे सगळे असतात तरी आपलं काही प्रॉपर नियोजन नाही. आणि असं सम म्हणजे जे मुकादम पण कोणाला तरी घेतो आणि पैसे म्हणजे जो ॲक्च्युअल माणूस आहे तो येत नाही, त्याच्या जागेवर दुसरा कोणी येतो, असं करून करून काही कामाच्या व्यवस्थित नियोजन नाही आहे. बेसिक जो आहे जे कंपोस्टिंग किंवा डिस्पोजल ह्याच्यावर काही विचार आपला नाही. आणि आज कचरा तर दिवसांदिवस वाढतच जाणार कारण आज एक आपला आता हा एक बॉटलमध्ये तिथं 1 लिटर आहे, आपले छोटे अजून आहे, म्हणजे एकासाठी आपण तेवढं 10 अजून, म्हणजे असं तरुण करून आपण कचरा एवढा जास्त वाढलाय आज. ह्याच्यासाठी रेग्युलर बेसिसमध्ये जर आपण प्रॉपर नियोजन नाही केलं तर काही होणार नाही, कारण डम्पिंग ग्राउंड पण कमी पडणार आपल्याला. आज जसं मुंबईचं डम्पिंग ग्राउंड इथे कुशिंबली गावात अप्रूव्ह झालेलं आहे, तुम्हाला पण माहीत असेल. हां, त्याच्या विरोधात आम्ही आहोत की एवढा ट्रान्सपोर्ट करून आणून म्हणजे शहराचा कचरा गाववाल्यांनी कशाला करायचं. त्यापेक्षा शहरामध्ये आत्ताच मी वर्कशॉप घेतलं बांद्रा ईस्ट एक्स झोनमध्ये, त्यांना दाखवलं की कसं जर आपण ॲट सोर्स आपण हे केलं तर कसं नियोजन केलं तर कसं होऊ शकते. ॲट सोर्स आपल्याला कंपोस्टिंग करता यायला पाहिजे, ड्राय वेस्ट वेट वेस्ट आणि बाकीच्या वेस्टला जर सेग्रिगेट केलं तर आरामात होते सगळं. आपल्याकडे सेग्रिगेशन सेंटर पण नाही. आपण त्याविषयी एवढा मोठा आपण आता ऑफिस बनवला, नवीन ऑफिस बनवलं, छान आहे, खूप बरं वाटतं, पण मेन आहे आपल्याकडे सेग्रिगेशन सेंटर पाहिजे. सेग्रिगेशन सेंटर नाही आहे, सेग्रिगेशन सेंटर चालू या, हा तर फर्स्ट रिक्वायरमेंट असते कचऱ्याचा. हां, की सेग्रिगेशन सेंटरला तुम्ही सेग्रिगेशन सेंटर म्हणू शकणार का? इज इट प्रॉपर मेंटेन? आपण जे होता ना की 10 पॉईंट आले आमच्या शहरामध्ये, 10 पॉईंटला आपण वेट वेज जो आहे ना त्या वेट वेजचं कंपोस्टिंगचं लिमिट आपण तयार केलं आहे आणि तिथे करतो जातो. खूप कमी चालू झाला आणि किती कंपोस्टिंग किती तयार होते. कंपोस्ट त्या ठिकाणी बऱ्यापैकी तयार झाले, तर मार्केटला आम्ही 2-2 किलोची आपण तिकडे कंपोस्टिंग काढली. आपण मार्केटच्या कंपोस्टिंग सेपरेट करतो का? म्हणजे मार्केटच्या जेवढा कचरा निघतो त्याच्या आपण सेपरेटच करतो. मला तुम्ही जरा त्याच्या व्हिडिओ आणि हे पाठवा, कारण आज मला बघता आला नाही, मला हे सगळंच बघायचं होतं आज. कारण मी नेक्स्ट टाइम परत आम्ही एक व्हिजिट करू स्पेशली फॉर अंबरनाथ. पण मला ते काही नियोजनचं तसं पद्धतीच्या दिसलं नाही आहे. आणि बेसिकली अजून आमच्याकडे जो सेग्रिगेशन ॲट सोर्स व्हायला पाहिजे लोकांकडून, तर लोकांकडून आम्ही जनजागृती करतो, मिटिंगा घेतो, आम्ही अवेअरनेस करतो सोसायटीमध्ये, पण लोक थोडेसे अजूनपर्यंत अडाणी, काही सोसायट्यांमधून होतो आहे, काही सोसायट्यांमधून अजून होत आहे, मोठ्या मोठ्या सोसायट्या नोटीसाच इश्यू केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. कारण पण तुम्ही सांगा हे सगळं ठीक आहे, पण प्लास्टिक साठी कोण आहे आपला वेंडर? प्लास्टिक साठी वेंडर जो आहे ना, तो आपण जो काही कचरा डम्पिंग ग्राउंडला कलेक्शन करणारे कर्मचारी काढून करणार, त्यांचा कचरा आपण एकत्र घेत होतो. आतापर्यंत ते बंद पडलं, ते सेंटर बंद पडलं, तर तरी पण आपण
ज्याला आपण आधी कचरा विकत होतो ना त्यालाच देतो आपण, तो तो गुवापाड्यामध्ये आहे, तर त्याच्याकडे आपण रजिस्टर्ड करतो. नाही पण तुम्ही एक दररोज आहे ना, नाही तुम्ही त्याच्याकडे माहिती काढा ना तो कुठे घेऊन जातो ते कचरा. कारण काय आहे, हे वेंडर्स पण काय करतात, आपल्याकडनं घेतात मग परत जाऊन कुठेतरी डंप करतात. हे कुठला सेंटरला पाठवतात, पायरोलिसिसला पाठवतात की काय करतात त्याच्या रिसायकलिंग सेंटरचा. आणि ते करायच्या पेक्षा मी जसं आज यांना सांगितलं जे आता आपल्या तुम्ही पण ते पॉईंट लिहून घ्या की आपला जो ट्री एस टी पीज आहे, सपोज आपला जो 22 एस टी पी एमएलडीचा जो आपण एस टी पीमधून ट्रीटेड वॉटर बाहेर पडतो आहे, किंवा दुसरा जो 3 एमएलडीवाला आहे त्यातनं जे पाणी बाहेर पडतंय ते पाणी आपण परत एवढा सगळं तंत्रणा हे सगळं करून करोडो फंड लावून आपण एस टी पी बनवला त्याच्यातनं ट्रीट करतो, परत ती पाणी आपण त्याच घाण नदीमध्ये सोडून देतो. मग काय उपयोग असं करण्याचा? त्यापेक्षा त्या पैशाचा जर आपण रेव्हेन्यू जनरेशन केला तर ऑपरेशन मेंटेनन्समध्ये होणार. इथे एवढे सारे कंपनीज आहेत, आपण MIDC ला सांगून MIDC बरोबर हे करून आपण जेवढे कंपनीकडे पाणी घेऊन जाऊ शकतो ते देऊ शकतो आपण, किंवा जे बिल्डर्स वगैरे. कारण ते काय करतात, ते उपसा करतात डायरेक्टली नदीमधून. पण मी बघितले ते रायतेचा याला जाऊन तिकडनं टँकरनी आणतात, त्यापेक्षा आपण त्यांना देऊ शकतो कॉन्ट्रॅक्टर्सना. त्याच पद्धतीने जर आपण डायरेक्टली आपला प्लास्टिक गोळा केला आणि आपण ते पायरोलिसिस सेंटर वगैरेला दिला किंवा रिसायकलिंगला दिला, आपल्याला त्याच्यातलं काही हे मिळू शकतं ना? आपण तसं प्रकारच्या का नाही करत? हा हा सगळ्यांवर थोडासा आपला विचार होणं गरजेचं आहे आणि प्रॉपर मॅनेजिंग ऑफ ऑल दिस थिंग्स. कारण आपण एवढा विचार करणं, आता किती MLD ऑफ पाणी काही नाही, आपण नक्की सोडतो ना आता पण नदीमध्ये सोडतो. कारण त्याच्यात पण मी आज काय MPCP वाले पण आमच्या सोबत होते, सेम उल्हासनगर कॉर्पोरेशन पण सेम करत आहे इतका MLD. आणि म्हणून मी काय दरवेळेला आपले बरोबर जे MPCP वाले असतात त्यांना क्वालिटी मॉनिटरिंग म्हणून त्यांना रेग्युलर बेसिस मध्ये त्यांना आपल्याला काय पैसे द्यायची गरज नाही. त्यांना बिल्डर्स का दिलं, प्रयोग चार्ज दिलं नाही ते बघा ना दादा. हो त्याच्या अगोदर कसं आहे, MPCP वाल्याला आपण ते क्वालिटी चेक करायला सांगतो हा, जे बाहेर जाते जे इनलेट आणि आउटलेटचा. आता तुमच्या STP मध्ये कुठलाही STP मध्ये पॉईंट टू बी नॉटेड, आपल्या STP मध्ये कुठेही मीटर लावलेला नाही आहे. आपण म्हणतोय की 22 MLD आपण ट्रीट करतोय पण तिथे आपल्याकडे फ्लो मीटर नाही आहे, आतापर्यंत लावला गेला नाही. म्हणजे जेव्हापासून ते आपल्या STP लावला गेला आहे तिथे कुठेही फ्लो मीटर नाही. ते चुकीच आहे. STP चा जो कन्सल्टंट आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आधी ते लावायला पाहिजे. आणि म्हणजे आपल्याकडे काहीतरी मॉनिटरिंग असायला पाहिजे की नाही, माझ्या डिवाईस माझ्या मोबाईलमध्ये जर त्याच्या हे डिवाईस असते आपल्याला दिसेल किती फ्लो येतोय आणि किती जातोय, तो कॉन्ट्रॅक्टर आपल्याला काही सांगणार? आपण त्याप्रमाणे आपण विचार करतोय, त्यामुळे काही नियोजन नाही आहे. आणि मी आश्चर्य झाले की त्यांचे फ्लो मीटर नाही आहे, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला समजतच नाही. आपण म्हणतोय 22 MLD पण मला वाटतं 10 MLD आहे. जेवढा मी बघितला आता पाणी जो बाहेर चालला होता उसमे मुझे नहीं लगता वो ज्यादा MLD था, क्योंकि अगर आप 22 MLD बोल रहे हो हाँ प्रेशर होता या बहुत सारा पाणी बाहेर जातं कुठ भी नाही, म्हणजे याचा अर्थ आपल्याला फसवला जातोय. हा तर इतकं वास आणि जे पाणी पण आपली उपग्रह जाऊन जरा बघा एकदम काळा पाणी येतोय. हा ते काळं पाणी ना जेव्हा आपण एवढा प्रोसेसिंग करून त्याला वाईट तरी कन्व्हर्ट करतो एवढा सगळा तंत्रणा करून नये मग नुसतं त्या परत त्या काळं पाणी तर सोडतो आपण नदीतच. व्हॉट इज द यूज? आपण कुठे आपला कॉमन सेन्स वापरतो? एक जिथे नको तिथे आपण कॉन्क्रिटाईज केला नदीला, जिथे नको आपण ट्रीट करून पाणी परत त्या नदीतच टाकून देतोय एकदम सफाई केलं. म्हणजे ते साफसफाईचा अर्थ काय? जर सपोज मी माझ्या घराला साफसफाई केली परत तिथेच ते घाण पाणी टाकून दिलं काय उपयोग आहे एवढं? तसंच होतंय ना नदीमध्ये पूर्ण काळा पाण्यामध्ये परत ती एवढी स्वच्छ पाणी. म्हणजे तुम्ही आता मी सॅम्पल काही करायला सांगितली होती MPCVचे वाले, त्यांच्याकडनं तुम्ही ॲनालिसिस रिपोर्ट बघा, तुम्हाला स्वतःला दिसेल की जो इनलेटमधून जो पाणी घेतला गेला आणि आउटलेट किती तुम्हाला फरक दिसेल आणि हा जो पाणी जो क्लीन झालेला आहे त्याला किती साऱ्या कामात आपण उपयोग केला. उपयोग करते आपण परत झाल्या काय अर्थ आहे? म्हणजे NGTनी सांगितलं किंवा सुप्रीम कोर्टनी ऑर्डर दिलं की जर तुम्हाला नदीत पाणी सोडायचं आहे तर तुम्ही त्याला स्वच्छ करून सोडा. त्यांनी सांगितलं ठीक सांगितलं, कारण आपली घाण पाणी जायला नको. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? आपल्या ड्रेनेजच्या पाणी आपण डायरेक्टली डिस्चार्ज करायला नको नदीमध्ये. पण अजूनही आपला डिस्चार्ज तसंच चालू आहे,
त्याच्यात काही फरक पडलेला नाही, कारण वी हॅव नॉट डायव्हर्टेड अवर लाईन्स फ्रॉम द रिव्हर. हे तसंच चाललंय. पण बाकीचं जे काही आपण नेटवर्किंग करून एस टी पीत आणलं ते पण त्यांनी ते स्वच्छ करून तुम्ही नदी थोडा ते म्हणजे जसं त्यांनी सांगितलं म्हणून आपण तसंच करायचं. त्यापेक्षा तुम्ही त्या पाण्याचा वापर करा. आणि नदीला जर इकॉलॉजिकल फ्लो द्यायचा आहे आपल्याला त्याचं रुंदीकरण पोलीकरण करायचं अगोदर आपल्याला एक टेक्निकल मॅपिंग करून घ्यायला पाहिजे. किती म्हणजे दोन आपल्याला 2 मीटर काढायचं आहे स्पीड की 4 मीटर की 5 मीटर की 1 मीटर कुठे काढायचं ते नदीच्या जेव्हापर्यंत टेक्निकल आपण मॅपिंग करून घेत नाही तेव्हापर्यंत आपण करायला ना. आपण काय करतो अधूनमधून जातो आपल्या जेसीबी घेऊन काढतो फोटो काढतो नदी साफसफाईचा कार्यक्रम झाला वस्त वेळेला दर वेळेला त्याला अपोज केले. मी रसाळजीना बार बार मेल लिहिलं, बार बार मी चव्हाणजींना फोन लावला की हे सगळं चुकीचं चालू आहे बंद करा, किती माझे पत्र पडले उत्तर येत नाही एकाच्याकडे. तुम्ही ते पण बघा माझे जेवढे पत्र दिली आहे वाहनीसाठी की काय करणं गरजेचं आहे त्याच्यावर काय केलं गेलं त्याच्या पण आपल्याला, कारण हा जो चला जाणू या नदीला याच्यावर आहे जेवढे कंप्लेंट्स आले त्याच्यावर आपण काय ॲक्शन घेतलं ते पण सांगणं गरजेचं आहे. आवश्यक आणि जे काही आतापर्यंत कंप्लेंट्स आले त्याच्यावर काय ॲक्शन घेतलं गेलं, कारण दॅट इज अ काइंड ऑफ एन अलर्टिंग यू टाईम आहे की काय गरज आहे, म्हणजे त्या अलर्टला तुम्ही इग्नोर केलं सगळ्यांनी. सो लेट अस नॉट इग्नोर, लेट अस फेस इट. आणि ह्या सगळ्या आता मी जे काही सांगते इट इज फॉर द प्रॉपर मॅनेजमेंट आणि प्रॉपर यूज आणि ऑपरेशन मेंटेनन्समध्ये ह्याच्या आपल्याला उपयोगच होणार आहे हा जर आपल्याला प्रॉपरली जर रेव्हन्यू जनरेशन करता आला आपल्याला इंडस्ट्रीकडनं. आणि दुसरं आहे की दरवेळेला मी असं प्रयत्न केला जेव्हा चव्हाणजी पण होते आणि शेळकेंना पण मी बार बार सांगितले एव्हरी टाईम वेन यू कॉल अ मीटिंग एन्श्युअर MPCB MIDC आपल्यासोबत बसलेली असायला पाहिजे, कारण आपल्याकडे घाण जी आहे ती MIDC जे त्याच्यावर काही होत नाही तर MPCBनी काय ॲक्शन घेतलं ते जर काही करत नाही मग आपल्याला ते घाणचा फेस करावा लागतो. तर त्यामुळे दरवेळेला आपल्याला त्यांना सोबत ठेवणं जेव्हा इंटिग्रेटेड वेमध्ये टुगेदर जर आपण हे काम केलं तर मला वाटतं उपाय आरामात होऊ शकतो. आपल्या मनाची तयारी इमानदारी त्याच्या आईच्या माईच्या सेवा करतो ते समजून जर आपण नदीला व्यवहार केला तर जास्त करावे. आतापर्यंत आपण नाला म्हणून विचार करतोय म्हणूनच आपल्या डोक्यातला ते जात नाही कारण की आपल्याला नदीला आई म्हणून विचार करून आणि त्याच्या बरोबर तसं प्रकारचा आपल्याला व्यवहार करणं गरजेचं आहे. तर ती सिरियसनेस आपल्याला विचार, कारण आज सगळीकडे आपल्याला दिसते की आईचा पण कुठे रिस्पेक्ट होत नाही म्हणून आता वृद्धाश्रम हे ते होत चाललंय. पण आता आपल्याला संस्कारमध्ये जर सगळ्यांच्या व्यवस्थित हे सगळं आणायचं आहे तर ट्रेडिशनली आपल्या नदीचे जे काही सन्मान होते ते करत यायला पाहिजे. आणि सर्वात आधी तर मी सांगणार की ते कॉन्क्रीटला काढा आधी शिव मंदिरच्या इकडनं. इतकं सुंदर दिसायची ती शिव मंदिर जेव्हा पाणी तिकडनं वाहतं पण कॉन्क्रीट केल्याने सुकलं सुकून आणि तुम्ही जर बघितलं तिथे काही डिस्टन्सपर्यंत फक्त त्याला या पाईपमध्ये घातलं. तुम्ही गेले का कधी ती केल्यानंतर बघितलं ते काही डिस्टन्सपर्यंत ते पाईप घातलं परत एक चॅनल करून टाकलं कसं तरी ओपन चॅनलसारखं जाते बाकीच्या कॉन्क्रीट करून टाकलं पुढे जाऊन ती तसंच कचडासारखं तिकडनं पूर्ण सुकून आणि घाण ड्रेनेज झालेलं आहे दोन्ही बाजूला. आणि बाकी आपण काहीतरी त्या एन्क्रोचमेंटला पण आपण अलाव केलं कुणाचं ते विधी वगैरे करायला जे मरणोपर्यंत जे काही विधी वगैरे होतात त्याच्यासाठी पण आपण अलाव करतोय म्हणून हे सगळं पण आज गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये पण दिलं गेलं आपल्याला ह्या सगळ्यासाठी एक सेपरेटली टँक बांधून द्या. या टँकमध्येच हे सगळं व्हायला पाहिजे. आपण कुठेही काही करू देतोय अजूनही आपण घाट ब्रिज बांधून आता जसं मी आली आता कॉर्पोरेशन उल्हासनगरचा या रिजन्सीच्या इथे मोठं घाट बांधलं जातोय MLA फंड मिळाला किंवा PWDच्या फंडाने चुकीचं आहे. म्हणून आपल्या एरियामध्ये ॲटलीस्ट वी शूड एन्श्युअर की असं नको व्हायला. बरेच असे चांगले चांगले एक्झाम्पल्स आहेत आपले महाराष्ट्रामध्ये कलेक्टर कमिशनर खूप चांगले काम करतात बरेच ठिकाणी सातारा बुलढाणा इकडे तिकडे खूप सारे चांगले आपण पण करू शकतो. फक्त ह्याला प्रॉपर एक नियोजनची गरज आहे आणि ज्या कामासाठी ज्या एक्सपर्टची गरज आहे आपण त्या एक्सपर्टला अप्रोच व्हायला पाहिजे. असं नाही की आपण पॉलिटिकली मोटिवेटेड होऊन पेपरमध्ये काय छापायचं काय करायचं तो दायमा फॅक्टर एक आहे त्या दायमाला घेऊनच उल्हासनगर कॉर्पोरेशन आणि अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिल आणि ते घेऊन नुसतं पेपरमध्ये छापायचं इकडे तिकडे छापायचं त्याला बोलून घेऊन कार्यक्रम करायचा याच्या पलीकडे आपण काही करत नाही. आणि माझा आग्रह असणार रिक्वेस्ट असणार की प्लीज स्टॉप दॅट काइंड ऑफ थिंग स्टार्ट विथ इकॉलॉजिकल रेस्टोरेशन स्टार्ट विथ रिव्हर एक्सपर्ट्स
अभ्यूज आणि आमच्यासारख्यांना जर काही आपण याच्यासाठी एक कमिटी बनवा. आता उल्हासनगरमध्ये पण तसंच केलं, एक एज्युकेशनचा कमिटी बनवा, कारण एज्युकेशन थ्रू प्रचार प्रसार आणि लोकांच्या म्हणजे मुलांच्या डोक्यात गेला तर आई बाबांच्या पण डोक्यात जाणार, फॅमिलीमध्ये जाणार, म्हणजे तिकडनं तरी सुरुवात प्रचार प्रसार कसं पण होईल. ॲट द सेम टाईम आपण एक नदीच्या याच्या अंतर्गत एक कमिटी करू, आमच्यासारख्यांना तुम्ही त्याच्यावर ठेवा, म्हणजे टाईम टू टाईम आमचा तुम्ही उपयोग करा, ॲज अ अंबरनाथकर म्हणूनच उपयोग करा जास्त करून. एवढा आम्ही शिकून काही उपयोग नाही, नाहीतर जर आम्ही या आमच्या अंबरनाथसाठी काही नाही करू शकतो. म्हणून मी वारंवार लिहिली आहे त्याचा अभिमान की तुम्ही माझा उपयोग करून घ्या. मी पूर्ण देशभरात फिरते, दोन्ही स्टेट मी ऑलमोस्ट 8 ते 9 स्टेट्सला मी हेड करते आहे, आणि तिथे पण आम्ही ट्रान्सबाउंड्री इश्यूज ऑफ रिवर्स याच्यावर आमच्या जास्त करून लक्ष असतो. आणि ह्या सगळ्यावर आम्ही काम करताना मला असं वाटतं मी अंबरनाथसाठी मी हात हलवळ आहे, म्हणजे इथे कोणी ऐकायला तयार नाही. सिटी इंजिनियरला बोलली, कमे आपले सीओसना सांगितलं, जे जे चेंज होत गेले त्यांच्या पुढे पण आली सांगत गेले, पण काही उपयोग होत नाही. आणि ते एव्हिडेंट आहे, तुम्ही स्वतः बघताय की लास्ट त्यांचा मिनिटच नाही आहे, देर इज नो सिरियसनेस, रेकॉर्डच मेंटेन केला नाही आहे. आणि हे काही माझ्यासाठी नाही आहे, हा तर गव्हर्नमेंटच्या आम्ही उपक्रमांवर आम्ही तुमच्या मदत करायला असतो, कारण हा जो जी आर निघाला आहे हा तुमच्यासाठी की तुम्ही ते नियोजन करायचं, आम्हाला तुम्ही फक्त इन्फॉर्म करायचं की हा आम्ही याच्याप्रमाणे काम झालेलं आहे आणि ते तुमच्याकडनं यायला पाहिजे, पण काही नाही आहे. म्हणून आम्ही आता जाऊन जाऊन की टाईम लिमिट ऑलरेडी गेलं आहे 7 जूनचा, तर आता करून देऊ, रेकमेंडेशन देऊ, इम्प्लिमेंट बरेच ठिकाणी इम्प्लिमेंट होऊन काम सुद्धा चालू झालं आहे. म्हणजे कारण आपल्या जी आरमध्ये फंडिंगचा पण तरतूद आहे, आयदर यू टेक फंड फ्रॉम युअर ओन विदिन काउन्सिलमध्ये जर काही पैसे असेल, नाहीतर आज अमृत सरोवरच्या पैसे आहे, अमृत धरोहरचा पैसे आहे, बरेच असे स्कीम्स आहेत. एक मिनिट, त्याच्यावर अजून फंडिंगचे आहे, ते तर आहेच, ॲडिशनल फंडिंग DPDC फंडचा पण प्रयोजन आहे, कलेक्टरच्या फंडमधून. हा तर फंडिंगचे आहेच, हा पण आहे. दुसरं जलजीवन मिशनकडे बरेच पॉलिसीज आणि फंडिंग आहे, म्हणजे आपण जेव्हापर्यंत, म्हणून मी म्हटलं आहे इंटिग्रेटेड अप्रोचनी आपल्याला काम करायचे आहे. आणि कन्वर्जन्स प्रोग्राम, कन्वर्जन्सनी जेव्हा करणार फंडिंगच्या कुठेही कमी नाही आहे, फंड भरपूर आहे, पण आपण आपल्यातर्फे जे प्रपोजल घालून त्याला फॉलोअप करून हे सगळं काम करून घ्यायला पाहिजे, ते आपल्याकडनं अजूनपर्यंत एक सुद्धा इनिशिएटिव्ह घेतलेला नाही आहे. आता 28 तारखेला मी एक प्रयत्न केले, मनरेगावर भरपूर फंड आहे. आपल्या अंबरनाथ काउन्सिलच्या अंतर्गत किती ग्रामपंचायत एरिया आहे का? ग्रामपंचायत एरिया नाही आहे. ग्रामपंचायत एरिया नसेल तरीही आता एक मनरेगाच्या एक्सपर्टना आम्ही बोलवलं आहे, ते काय करणार, सपोज आता ही जी नदी आपली जी वाहते आहे ते तर ट्रान्सबाउंड्री प्रमाणे आहे, सपोज आपल्या हाती चालतं, जसं आता वाधुनीला एक्झाम्पल जर घेतलं, उगम आहे पूर्ण ग्रामपंचायत एरियामध्ये, फंसीपाडातना आपल्या भागात आहे, पण पुढच्या इकडनं म्हणजे ग्रामपंचायत असेल. म्हणून आम्ही काही विचार केला तर WRDकडनं आता मनरेगाच्या थ्रू काही योजनाचा उपयोग करून आपण जर तिकडनं ते काम चालू केलं तर आपल्याला पण त्याची उपयोग होणार आहे. म्हणून पण आपलं कारण ओरिजिन तर तिकडनं आहे, तिकडनं जर प्रॉपर झालं तर फ्लो आपल्याला नाही ना मिळणार. आता कसं झालं आहे की ओरिजिन आहे आपला GIP टँक, रेल्वे नील टँक, पण तिथे पण तुम्ही गेले ना तर कॅचमेंट एरिया जी आहे त्या कॅचमेंटमध्ये पण भरपूर एन्क्रोचमेंट्स, कॅचमेंटमध्ये एन्क्रोचमेंट झाला तर त्या टँकचं पाणी कमी झालं आहे. मोस्ट ऑफ द प्लेस इज बिकम सिल्टेड, तिथे ड्राई झालं आहे पूर्ण. आधी मी टँकला पूर्ण भरलेलं बघायची, पण आता खूप कमी झालं आहे, खूप ड्राई झालं आहे, कारण तिथे बरेच आणि ड्राई आणि तिथेच जिथे ओरिजिन आहे तिथेच पोल्युशन झालेलं आहे, कारण फूड प्रोसेसिंग युनिट आणि काय काय ते डायरेक्ट घाण पाणी. तर हे ही सगळी परिस्थिती आपल्या ओरिजिन प्लेस, तर त्यामुळे तिकडनं आणि दुसरा जर MIDC रिजनमधून जेव्हा पाणी पास होऊन, म्हणजे आपण जर बघितलं फंसीपाडाचा तो जो स्ट्रेच आहे तिथेच येऊन पाणी पोल्युशन व्हायला लागलं कम्प्लिटली विथ ॲसिड. लास्ट टाईम तर तुम्ही होते ना सोबत तिथे फंसीपाड, नाही तुम्ही नाही होते, तुम्ही तर शिवमंदिरला आम्हाला भेटले, बार बार मी फोन लावत होती शेतकऱ्यांना पाठवा, कारण जे काय झालं आहे की आपला काकोलेचा रिजन आणि मध्ये म्हणून एक बंधारासारखं आहे तुम्ही पाहिलं असणार फंसीपाडाला, ही सेपरेट करते आपल्या इकडचं पाणी आणि हा काकोलेकडचं पाणी, तर हा जो बंधाराचा ह्या बाजूचं पाणी बघितलं ना स्वच्छ पाणी, इकडे जर पाहिलं तर पूर्ण आपला पोल्युटेड वॉटर.
कारण जी कंपनीज जी आहेत ते पूर्ण डायरेक्टली ह्या बाजूला पाणी सोडतात. तर आपण का ॲक्शन घेत नाही? म्हणून आम्ही त्या दिवशी कुकडे आमच्याबरोबर होते एम बी सीचे, त्यांना पण सांग मॅडम आता आम्ही सांगतो, अरे आम्ही म्हटलं आम्ही तर नाही आलं, तुम्हाला दिसत नाही आणि म्हणतात आम्ही मॉनिटरिंग करतो आमच्या रेग्युलर मॉनिटरिंग. विचारा की तुमच्या क्रायटेरिया ऑफ मॉनिटरिंग काय, तुम्ही कधी करता, कधी करतो, कशाला विचारताय हे ते. पण आता आपल्याकडनं विचारलं जात नाही ना त्यांना दर वेळेला काय होतोय दर वेळेला. आणि दुसरं त्यांच्या काय होतं, एम पी सी बी आपल्याला पत्र पाठवून देतो की तुम्ही हे ॲक्शन घेत नाही ते घेत नाही, तुम्ही लिहायला पाहिजे तुम्ही ॲक्शन घेतलं नाही. मग दर वेळेला असंच होतं, एम पी सी बी ऑलवेज पुट द बॉल इन युअर कोर्ट, त्यापेक्षा तुम्ही विचारायला पाहिजे की त्यांनी काय केलं. तर असं जर आपण केलं आणि एम आय डी सी मेनली कल्प्रिट कोण आहे, एम आय डी सी, एम आय डी सी जेव्हा कोणालाही युनिट लावायला देते एक तर आहे की एम पी सी बी गिव्स एन ओ सी, याचा अर्थ एम पी सी बीच्या चुकते की त्यांच्याकडे जर ट्रीटमेंटचं काही नाही आहे तुम्ही त्यांना दिलं कसं एन ओ सी. आणि दुसरा एम आय डी सी जेव्हा त्यांना चालू करायला देतात छोटे छोटे युनिट्सला, त्यांनी जर सी टी पी लावला नाही तर तुम्ही चालू कशाला करू देताय, सी टी पी नाही आहे तर. याचा अर्थ आतापर्यंत कोणी काही या नियोजनबद्दल बोलत नाही आहे. सो यू शूड पुट इन द पॉईंट ऑल्सो, तुमच्या पॉईंटमध्ये पण झाला की सी टी पीच्या का आतापर्यंत झालेला नाही आहे आणि तुम्ही त्यांच्यावर पेनल्टी लावा ना. कारण जर हेल्थ डिपार्टमेंट आहे, हेल्थच्या लोकांवर परिणाम होतोय, तुम्ही एक आधी आज म्हणून हेल्थ डिपार्टमेंटला का इन्वॉल्व केलं गेलं याच्यात. हेल्थ डिपार्टमेंटचं काम बिलकुल नदी रिज्युविनेशनचं कामात जाऊन ते हे करा ते नाही आहे. मी सुरुवातीला सांगितलं हेल्थ डिपार्टमेंटचं काम आहे की त्यांनी जसं आता मी बोलली आता एस टी पीचा एवढा याच्यामुळे किती लोकांना एअरबॉन डिझीजेस झाले आहेत, किती वाढला त्या एरियातला एस टी पीच्या रिजनचा आप थोडा फॉलोअप बी करोगे तर किती वाढला ते. दुसरं आहे की पाणीचा रोग किती वाढला ह्याच्यातनं आपल्याला समजणार की हा एअरबॉन डिसीजेस वॉटर बॉन डिसीजेस याच्यामुळे आपल्याला किती प्रॉब्लेम किती वाढले. आपण जो असं हे कचऱ्याला आग लावतो प्लास्टिक 60% आहे त्याच्यातनं आपण आग लावतो, म्हणजे वॉट आर द सोर्सेस आणि किती अशा प्रकारच्या रोगनारा वाढलेल्या, म्हणजे त्याच्यावरून मग आपल्याला ॲक्शन घेता येईल की आपल्या आता या म्हणजे दीज आर द अलर्ट सिग्नल्स की आपल्याला उपाययोजना करायला पाहिजे. म्हणून एकतर सांगणार की हा एक एस टी पीचा जे मी बघितलं मेंटेनन्स इज नॉट गुड एट ऑल, तुम्ही जाऊन बघा तुमचं जर 2016 एस टी पी आहे पण ते दिसत होतं जसं की 25-30 वर्ष झालेलं आहे, एकदम खराब परिस्थितीत आहे आपली एस टी पी. तर मला वाटतं त्या कॉन्ट्रॅक्टरनी एकतर चूक केलेला आहे की त्याच्यात त्यांनी मीटर फ्लो लावला नाही, फ्लो मीटरचा फ्लो लावला नाही आहे काही, त्याच्या अर्थ तो आपल्याला बरोबरचा सर्विस देत नाही आहे. तर ह्या सगळ्यावर जरा विचार होणं गरजेचं आहे आणि हा पूर्ण प्रॉपरली मिनिटिंग करा आजच्या जे काही मी सांगितले आहे आणि त्या मिनिट्सचा बेसिसवर आपण नेक्स्ट मिनिटिंगचा अर्थ काय, वी विल बी एबल टू डू द फॉलोअप. आपल्याला एक गाईडलाईन आहे आपण किती करू शकतो, काय काय करू शकतो आणि ते मिनिट असेल तर आपल्याला एक त्याच्यातनं मोटिवेशन पण होते की आपल्याला काय करायचं आहे आणि काय काय असायला पाहिजे. समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. सो रेकॉर्डिंग डॉक्युमेंटेशन इन्फॉर्मेशन द्यायची की आणि पुढच्या मीटिंगला आपण सगळे एकत्र असू आणि कधीपर्यंत आपण नेक्स्ट मीटिंगचं पण जर आपण ठरवलं तर जास्त बरं होईल. आजच जर आपण ठरवलं कारण आजचा जो आहे की एक सपोज दिस वॉज जस्ट समिंग, कारण मला कालपासून काही सूचना कन्फर्म होत नव्हता इथे की मीटिंग आहे नाही आहे काही समजत नव्हता. सकाळी पण मिस्टर शेतकरी मला मेसेज पाठवून दिला आय एम आउट ऑफ स्टेशन आय विल टॉक टू असाल सर व्हॉट शुड आय अंडरस्टँड की कॅन्सल आहे की आहे आणि हे म्हणाले हे नाही आहे, मग कोणाला कोऑर्डिनेशन करायचं असा प्रश्न झाला. तर शेवटी मी त्याला म्हणजे थोडासा शिफ्ट केला की चला ठीक आहे 4 वाजता पण ह्या बोलल्या परत तुम्ही 6 पर्यंत म्हणजे 5:30 पर्यंत आले तर बरं होईल असं करून करून आपण आम्ही ढकलत गेलो. तरी विचार केला की चला एकदा आलो आहे तर आपण जाऊन यायचं, पण तुम्ही मला सांगा नेक्स्ट वीकला कदाचित फर्स्ट वीक ऑफ जुलैला किंवा 30 जुलै आपण जर ठरवू शकू असं काहीतरी डेट एक ठरवा आज, म्हणजे आपण नेक्स्ट टाइम ते प्रॉपरली त्याला शेड्यूल करून आरोग्य डिपार्टमेंट पूर्ण त्याच्यात राहिलं म्हणजे हे जे आमचं डिझास्टर मॅनेजमेंट पाऊस पडला की मुख्यमंत्री महिलांचं सगळं लक्ष त्याच्या केंद्रित आहे. म्हणजे एकही डेथ केस झालेली पाहिजे असं नियोजन आहे तर पूर्ण डिपार्टमेंट सांगते म्हणजे वॉटर मॅनेजमेंट नंतर हेल्थ बांधकाम वगैरे सगळे लोक त्यांना असतात. एक वेळा पाऊस वगैरे सुरू झाला तर मग दुसऱ्या कोणत्याच कामात नाही.
नाही कारण आता असं झालंय की नदीवर एवढे एन्क्रोचमेंट वगैरे सर्व झालंय की नदी सिकुडली आणि त्याला जागाच नाही म्हणजे पूर्ण फ्लडिंगच होऊन जात दरवेळेस. पण सफाई करून पण सगळं काय होते हा सफाई केला आपण नाले म्हणून नाही मला जरा उलट होतो कारण नदी आहे नाही आपण नदीच्या पण मी ठीक आहे एक नालाचं तुम्ही बोलताय पण आता आम्ही वाघुणीच्या पण बघून आलो जे काही नालाचं काढून म्हणजे नाला म्हणून त्याला काढून आणि त्याच्या बाजूलाच ठेवून देतो. आता सपोज आज विचार करा 6-7 तारखेला आता पाऊस येऊन जाते हा आता जर आला असं परत ते आतमध्येच जातो ना मग साफसफाईचा काही उपयोग होत नाही आणि आज जे काढलेला कचरा असतो ना त्याचं तुम्ही बघा प्लास्टिक किती आहे हा तर त्यामुळे त्याच्या पण नियोजन प्रॉपरली ते काढलं की त्याला प्रॉपरली काय त्याच्या आपल्याला डिस्पोजल करायचं त्याच्यावर जर विचार केला तर मला वाटतं हा प्रॉब्लेम जे चोकिंगचा असतो जास्त करून जे प्रॉपरली सिल्ड काढला गेला नाही कारण आता कॅरिंग कॅपॅसिटी जी फ्लो नदीची आहे ती खूप कमी झालेली आहे इट इज बिकम शॅलो आणि म्हणून बरोबर पाणी जाते तर ते पूर्ण आपल्या घरातच येणार आहे. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग मेन रेन वॉटर हार्वेस्टिंग घ्या मी कधीपासून सांगते की आपल्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग चालू व्हायला पाहिजे आपल्या ऑफिसला आधी रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यानंतर जेवढे आपल्या हॉस्पिटल्स आहेत स्कूल्स आहेत सगळ्यामध्ये आधीच चालू करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग काही आपण करत नाही त्यामुळे हे सगळं परिस्थिती जरा म्हणजे जेवढा रेन म्हणून आपल्याकडे त्याच्या आपण काही कॉन्झर्वेशन आपलं नियोजन नाही आहे जिथे जिथे बोरवेल आहे त्याला रिचार्ज करायला हा रेन वॉटर हार्वेस्टिंग रिचार्ज करा. तर हे सगळं थोडा थोडा जर आपण उपाय करत गेलो तर मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी आपण हळूहळू हळूहळू में भी कितना प्लास्टिक आ रहा है देखो हाँ हाँ जो होल है कशा साठी है अरे पंपिंग चा पानी येतो हाँ, हाँ, हे जो सम दाखवलं ना आता तुम्हाला तिथून पानी इथे वरती म्हणजे इथे पण एवढा एवढा प्लास्टिकच येतोय जिथे पण बघा तर तुमचा प्लास्टिकच येतोय. हाँ मग सांग पुढे आता सर्व बंदच ठेवलंय याच्या अर्थ नाही आता सध्याला पण चालू आहे जसं पाणी आलं तसं पंप. तर तू बोलला की आता होतच नाही 1 MLD पर्यंतच हळूहळू येतोय नाही का हां मग ते सांग ना जरा व्यवस्थित. आणि हा पाणी एवढा कुठला कुठला एरियाचा आहे हे आपले शिवमंदिर साईडून आणि जेवढा एरिया आहे ना कांसाई वगैरे त्याच्यानंतर हे भरतनगर पूर्ण एरिया आहे तिथून पाणी येतं आपल्या. अच्छा हा पूर्ण भरतनगर आहे का हो हा इकडचा पूर्ण कांसाई हा मध्ये एक ट्रॅक गेलेला आहे इथून एक कांसाई लागतो कांसाई नंतर आपल्याला समोर भरतनगर लागतो आणि भरतनगरच्या समोर गेलं की आपल्या शिवमंदिर रोड लागतो आपल्याला शिवमंदिर भरतनगर कांसाई या साईडून सर्व पाणी आपले इथे येतं. पण हा पूर्ण उल्हासनगर रिजन मध्ये चालला का हो उल्हासनगर. अच्छा ओके आता काय चालू केलं आता कुठलं मशीन चालू केलं का आवाज यायला लागला ब्लोरिंग चालू ब्लोरिंगला हां ते ब्लोरिंगने काय होते ब्लोरिंग म्हणजे ज्याच्यामध्ये जो आता हे म्हणजे पंपिंग जेव्हा आपण करतो तेव्हा सममधलं जे पण काही पाणी असतं त्याच्यामध्ये येतं तर त्याच्यामधून जे काही कचरा वगैरे किंवा गार स्लज ज्याला बोलतो तो स्लज त्या ऑक्सिजनद्वारे जो आपला ह्याच्यातून डिफ्युजरच्या मार्फत तो स्लज पूर्ण तोडला गेला जातो त्याच्यामध्ये जे पण काही बॅक्टेरियाज वगैरे जे असतात त्याच्यामुळे ते आपले मरतात. त्याच्यामुळे पण आपला स्लज किती हे होतो दरवेळेला स्लज प्रोडक्शन किती आणि कुठे घेऊन जातो आपण स्लजला स्लज अजून काढलेला नाही काढलेला नाही किती साचलाय मग स्लज स्लज खूप साचलं असेल स्लज ऍक्च्युली इथून आता सध्याला हे सासपंप मधून काढलेलं नाहीये कारण की सासपंप मधून जेव्हा आपण स्लज काढतो तर पाण्याचा फ्लो जरा जास्त असेल तर त्याच्यामधून जर आपण स्लज काढला ना तर रेग्युलर पाणी असेल तर मग ठीक असं नाही तर मग एकाच वेळेस आपण काढणार ते उन्हाने काय होतं आतमध्ये मग जाम होऊन जातं मग ती एवढी पाईपलाईन पूर्ण बंद होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तो स्लजचा सध्याला तरी आम्ही बंद ठेवलेला आहे. पण किती किती वर्ष झालं ह्याला कन्स्ट्रक्ट होऊन हे आता 19 पासून चालू आणि कॅपॅसिटी 20.72 बोलायला. पण असं रेग्युलर बेसिस मध्ये किती येतो 8-9 किती येतो तरी पण आता मध्यंतरी 9.34 पर्यंत गेलाय 9.34. अच्छा पण 20 ची कॅपॅसिटी आहे आपली 2021-22 च्या दरम्यान कॅपॅसिटी आहे पण अजून नाला टॅपिंग बाकी आहे तिथे 22 च्या दरम्यान आपल्या 16-15 MLD पर्यंत पण पाणी गेलेलं आहे. अच्छा कधी 2022 का जर हा जर आपला पाईपिंग नाही झालेला आहे मग कसं झालं एवढं कशा कधी गेलेला ते आता 2021 च्या टायमात नवीन नवीन होतं पाईपलाईन पूर्ण